कसं काय लातूर कर बर हाय का बर हाय का सांगा बर हाय का काल का ऐकले खर हाय का खर हाय का काल म्हण कुणी सांगत होत पेपरात लई मोठ छापलं होत आपलं लातूर सांगितली होणार देशात लातूर गाजणार का काल का ऐकले खर हाय का खर हाय का. नमस्कार सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. सबका साथ सबका विकास हे ब्रीदवाक्य घेऊन देशाच्या विकासासाठी सरकार प्रयत्न करते. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून काही निवडक शहरांना स्मार्ट बनवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. शैक्षणिक क्षेत्रात स्वतःचा पॅटर्न निर्माण करणाऱ्या लातूरचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. भेटनंतर पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार. आमचं लातूर आधीच स्मार्ट आहे. ते कसं काय? या लातूरात स्वीट आणि स्मार्ट पुरी देतात ना, म्हणून आपलं लातूर स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी आहे. कसं नाही हो? आपल्या लातूरात 100 शाळा, 50 कॉलेज, 5 मेडिकल कॉलेज, 6 इंजिनिअरिंग कॉलेज, 3 मल्टीप्लेक्स, शॉपर स्टॉप, 20 बाजार, रिलायन्स मॉल का नाही ते विचारा. ही स्मार्ट सिटीची लक्षणं नाही और स्मार्ट सिटीची लक्षणं आहेत. लय भारी लातूर आमचं लय भारी, मारूया शायनिंग रे, शॉपिंग मॉल, मल्टीप्लेक्स आणि ट्युशन क्लासेस रे, उड्डाण पूल, झकास रे, झाली लातूरची स्मार्ट सिटी, चला नाचूया. वा वा वा, सगळे नाचूया. कुठं नाचायचं? या कचऱ्याच्या ठिकाण करस्त्यावरच्या खड्ड्यात म्हणे नाचता येईल ना रस्ता घाण आणि लातूरकरांची उपदेशात मोठे आले नाचणारे. तिकडे बघा त्या मॅडमकडं. अहो मॅडम थांबा थांबा, रस्त्यावर जायचं तर रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता नाही तिथे तर आरोग्याचा प्रश्न निर्माण होईलच ना. मीच टाकणार कचरा, नाही आली घंटागाडी हळून केली कचरा कुंडी. कचरा कुंडी आणि घंटागाडीसाठी तुम्ही मनपाकडे तक्रार करा ना. अगं पण मनपा दररोज पाठवते घंटागाडी, या लोकांचंच काय ते कळत नाही. मनपाकडे तक्रार तर कशाला करायची? बाई पण तुम्ही जरा का लपवताय? ये पर्दा हटा दो जरा मुखड़ा दिखा दो, हम स्मार्ट सिटी वाले हैं कोई गैर नहीं. पर्दे में रहने दो वरना दिसला गवाई दिसला, साक्षर महिलेचा चेहरा दिसला गवाई दिसला, तिच्या साक्षरतेचा मोठा डोर, निरक्षर लोकांचा हिलाच डोर. घराचा बाहेर टाका, विकास बघा कसला गवाई, विकास बघा कसला. हे बघ अच्छी स्वच्छता नाही, आरोग्य नाही, होणार कसं, होणार कसं. म्हणूनच सरकारने स्वच्छता सुरू केलेला दिसतोय. म्हणजे म्हणजे अहो अशा लोकांनी केले, अशा लोकांचा आणि त्यांनी केलेल्या घाणीचा जर आपण त्यावर फोटो पाठवला तर सरकार अशा लोकांना शिक्षा तर देईलच, शिवाय त्यांनी केलेल्या घाणीची 24 तासाच्या आत विल्हेवाट लावेल. हे बघा आत्ताच कुठे मी झाले मी साक्ष, विकास कामाची शिकवण कामाला आत करते. तर मंडळी कुणी म्हणत मी साक्षर नाही, कुणी म्हणत मला कळत नाही, कचऱ्याचा प्रश्न मात्र मिटलाच नाही. हा प्रश्न मिटवण्यासाठी कचरा सुखा कचरा अलग रखो अलग रखो, गीले का तुम खाद बनाओ, सूखे को रिसायकल करो, स्वच्छ हो भारत, स्वच्छ हो लातूर, स्वच्छ हो भारत, स्वच्छ हो लातूर. गीला कचरा सुखा कचरा अलग रखो अलग रखो, गीले का तुम हिरोच्या डोळ्याला गॉगल, स्टाईल मारून झालाय पागल, असं करून कसं रे भागल, असं करून कसं रे भागल. तुमचा बापा दुरुस्त आहे का? तुम्हाला अशा आणवाय का? आपल्या लातूर स्मार्ट होणार आहे का? आमचं भलं जर ऐका. मारतोस फॅशनचा बाजार, तुझ्या थुंकण्याने होती लागा, टीबी कॅन्सरने निष्पाप बेजार. गावात स्वच्छता पाहिजे, तुझ्या थुंकण्याला लगाम पाहिजे. आता जर थुंकल्यास रस्त्यावर तर आमच्याशी गाठाय. चलनी घेऊन असले हिरुली करणारे तरुण मुठके खाऊन रस्ते घाण करतात आणि लोक आजारी पडतात. मॅडम तिकडे बघा ना काय लिहिले ते, निरोगी माणूस कळवा 10,000 रुपये मिळवा. हो का? मग का शोधून ना निरोगी माणूस आणि मिळव 10,000 रुपये. या बायकांपैकी तर सगळेच निरोगी दिसत आहेत. चला आता मग मला 10,000 रुपये मिळणार.
ओ मॅडम, बरं झालं भेटलं तुम्ही. चला ना माझ्या सोबत. मी आताच दवाखान्यातून आले, मला किडनी स्टोन झालाय. माझ्याकडे नको बघूस, माझंही ऑपरेशन झालंय. कुठलं ते नको विचारू. मला तर घेऊन जाण्याचा तुम्ही विचारही नका डोक्यात आला. चला आता मी जाते डॉक्टर कडे. डॉक्टर, मला एकही निरोगी माणूस मिळाला नाही. तुला निरोगी माणूस लातूरमध्ये सापडणार नाही. आपण गंज गलाईत खरेदीला गेल्यावर तहान लागली की पाणी पितो, भूक लागली की जेवण करतो, आणि शिशू लागली की कोंडून ठेवतो. जाणार कुठं म्हणून चालवतात ना सर. आडोशाची गरज नसते बाई ग, प्रश्न आमच्या लघु शंकेचा अजून सुटला नाही ग. बोलाय बाजारात शौचालय असावं, शौचालयामध्ये वैभव पाणी असावं. जेंडर स्मार्ट सिटी साठी काय करतं शासन? कसं होणार लातूर पुढ्यावर? कसं होणार लातूर पुढ्यावर? बरोबर आहे, तोंड दाबून मुख्याचा मार सहन करावा लागतो. अवघड ठिकाणचं दुःख कुणाला सांगता येत नसतं. पुरुषासाठी होलवावर गीतावर बाजारातले व्यावसायिक बायका, फेरीवाल्या, आपण खरेदीला जाणाऱ्या यांचे वॉशरूमचा प्रश्न सुटल्याशिवाय लातूर स्मार्ट होणार नाही. ते बघा तिकडं, तो माणूस किती मूर्खपणा करतो. झाड तोडतोय झाड. काय हो, पण तुम्ही झाड का तोडताय? मी माझं पोट भरण्यासाठी तोडतोय. पण ते कसं काय? मी झाड तोडतो, त्यापासून मला लाकूड भेटते, आणि ते लाकूड मी बाजारात जाऊन विकतो आणि मला पैसे भेटतात. तुम्ही दुसरा व्यवसाय करून सुद्धा तुमचं पोट भरू शकता ना. काय मूर्ख माणूस आहे, एवढं बोलून सुद्धा परत झाड तोडतोय. कावळा म्हणतो काव काव, माणसा माणसा झाड लाव, माणसा माणसा बे काढ एक तरी लाव झाड. अहो, पण तुम्ही इथून निघून का जात नाहीत? मला माझं काम करा. मी काय सांगतो, मी जातो इथून निघून. मी आहे नवकवी, सुस्ते कविता रोज नवी. झाड नाही, पक्षी नाही, मोकळं आभा दिसत नाही. सिमेंटची जंगलं उंचुटावर चंद्र सांधा नाही दिसत नाही. बरोबर बरोबर बोललात तुम्ही माणसे. जंगल तिथे मोठ्या मोठ्या सिमेंटच्या इमारती बांधतात. जणू जंगलच झालं इमारतीच. झाडापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतं, पाणी मिळतं. वृक्षतोडीमुळे लातूरमध्ये दुष्काळ आलाच होता ना. हो ना, म्हणून तर सरकारला 4 कोटी वृक्ष लागवड करावी लागली होती. अहो बाई, तुम्ही असं कसं चालता? तुमच्या डाव्या पाय लागले की उजव्या? नाही नाही, बहुतेक तुमची चप्पल तुटली वाटतं. नाही बाई, माझी नुकतीच बदली झाली लातूरला. माझं घर आहे हनुमान चौकात, आणि ऑफिस शिवाजी चौकात. घर ते ऑफिस, ऑफिस ते घर, चालून चालून असं झालंय माझं. रस्त्यावरचे खड्डे त्यामुळं झालं असं. फक्त तुमच्याच रस्त्यावर नाही, सगळीकडे असं आहे. रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे स्पॉन्डिलायसिस, बॅकपेन आणि साइटिका या आजारांचं माहेरघर झालंय लातूर. रस्त्यात खड्डे, खड्ड्यात रस्ते. प्रशासनाला पडली भूल, दिमागात उभाय लातूरचा उड्डाण. अहो, फक्त प्रशासनाला दूर घेऊन चालणार नाही, नागरिकांची काही जबाबदारी असते की नाही? हे खड्डे पडतात तर कोणामुळे? आपल्यामुळेच ना. इकडे बघा त्या बाई साहेब. पण तुम्ही म्हणलात खड्डे पडतात आपल्यामुळे, ते कसं? अशी माणसं पाणी वाया घालतात. आता पाणी वाया घालतात. इकडे बघा, ती बादली भरून पाणी वाहत आहे. आता हे पाणी रस्त्यावर जाईल आणि खड्डे पडतील, कारण पाण्यामुळे डांबराचे अपक्षरण होते. आणि खरं म्हणजे तर लातूरमधले 90% रोड हे डांबराचेच आहे. बरोबर आहे. नाही हा शनायाला राधिका चांगलाच त्याला शिकवणार. आणि मला ना त्या गॅरीचा रागच येतो बघ मनातून. आणि खरं सांगू, नवऱ्याची बायको सुरू झाल्यापासून ना मला यांच्याबद्दल जरा शंकाच येते ग. ओ नवऱ्याची बायको, इकडे बघा पाणी किती वाहत आहे. ओ, तुमचं काय झालं? पाणी माझं वाटे, पाणी फुकट तर मिळते. एक आपल्या लातूर आहे की चांगलं पाणी सुद्धा बाया घालते. एक ते पाठोदा गाव छोटस की लहान पाण्याने सुद्धा फळबागा फुलवते. किती वाईट दिवस आले आपल्या लातूरवर. छोटी तरी बंद करा. कशी जाणीला सांगा, रस्कम पांढरून करते ती. अहो, पण तुम्ही तरी या बाई विसरल्या की गेल्या वर्षी आपल्याला रेल्वेनं पाणी ऍड करावं लागलं होतं.
दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या लातूरना आता शहाणं व्हायला हवं. मी नाही, दुसऱ्याने करावं असं म्हणून चालणार नाही. देवाच्या गाभाऱ्यात जर सगळेच पाणी टाकले लागले तर तो कसा प्रसन्न होणार? दुधाचा तांब्या मी गाभाऱ्यात ओतणार असा संकल्प केला तर भविष्यात दुष्काळ येणारच नाही. मग हे सगळं कुणी करायचं? आपण सगळ्यांनी, सामाजिक संघटनेने, संघटनेतील प्रत्येकाने. आपल्याला आता बदलायलाच हवं, स्वास लातूर करायलाच हवं. पडला प्रकाश रस्ता उजळला, स्वच्छतेचा सुगंध सारा पसरला. दुष्काळाचा सवाल मिटला, समृद्धीचा दिमाग उठला, स्त्री शक्तीचा आवाज